आज थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने या प्रश्नांकडे पाहणार आहोत, बरं का? ते म्हणजे गेल्या आपण 9 जुलैपासून आता आपण या प्रश्न उत्तरांचं त्या ठिकाणी चर्चा करतोय. शिवाय तुम्ही बरेचशी उत्तरं लिहिता आहात, तर ही जी वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं लिहिता आहात, तर आपण डिस्कशन करतोय पण तरी सुद्धा, आणि तुम्हाला आपण फीडबॅक पण दिलेले आहेत तुमच्या उत्तरामध्ये, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की थोडस आज आपण उलट जाऊयात. ते म्हणजे उत्तरं लिहित असताना तुम्हाला काही प्रश्न पडतायत का, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहेत का, की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती डिस्कस अगोदर करता येईल. तुमचे काही प्रश्न आहेत का, तुम्ही काही उत्तरं लिहिताय का, त्यात तुमच्या काही शंका आहेत का? आपण ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आपण तुम्हाला जे काही तुमचा जो विषय आहे तो विषय, त्या विषयाप्रमाणे तुम्ही तो विषय निवडावा, त्यातले प्रश्न निवडावेत आणि उत्तरं लिहावीत, तर यामध्ये तुम्हाला काही शंका वगैरे आहे? डायरेक्टिव बद्दल चर्चा करायची आहे. बर, येस. जसं आपण आत्ताच म्हणाली म्हटलं होतं तसं, की आपण आत्ताच डायरेक्टिव बद्दल फार टेन्शन नको घ्यायला, कारण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय करतोय तर लिहायला सुरू करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की नेट प्रॅक्टिस करत असताना नक्की, जसं मार्गदर्शक सांगत नाही खेळाडूंना की अरे तू आता ऑफ द विकेट बॉल मार, किंवा ऑन द विकेट मार, किंवा स्ट्रेट ड्राईव्ह कर, तरी कारण मुलांना अजून ते माहीत नसतं की नक्की स्ट्रेट ड्राईव्ह काय असतं, किंवा ते कसं त्या ठिकाणी त्याचे मग पाय कसे असला पाहिजेत, किंवा ऑन द विकेट आहे, ऑफ द विकेट आहे, हे सगळं जे आहे ते आत्ता या घडीला फारसं मला वाटत नाही की ते डिफिकल्ट बनवावं. सोनाली, निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे, परंतु सुरुवातीला मला असं वाटतं की आपण बॅट आणि बॉल हे काय आहे आणि टाकलेल्या बॉलला आपण फटका कसा मारायचा हे अगोदर शिकलं तर काय होईल, तुमच्या मनात ती कुठली भीती राहणार नाही. उत्तरं लिहिणं आत्ता आपण कसं केलं की बघून लिहा, क्रमांक एक. क्रमांक दोन, लिहा, तुम्ही लिहित राहा, हे महत्वाचं मांडलंय. सो हळूहळू आपण एक एक प्रश्न पण ऍड करायला सुरुवात केली. जसं लास्ट वीक मध्ये आपण क्रिटिकल एक्झामचा विचारला होता, यावेळेस आपण इव्हॅल्युएट हा विचारलेला आहे. सो हे टप्प्याटप्प्याने आपण निश्चित करूयात, पण मी असं सांगेन तुम्हाला की आत्ता तुम्ही डायरेक्टिवच्या त्या जाळ्यामध्ये अडकू नका, तुम्ही आत्ता लिहा. लिहिणं फार महत्वाचं आहे डायरेक्टिव्ह पेक्षा आत्ता या घडीला. निश्चितपणे आपण डायरेक्टिव कडे जाऊयात, पण त्याची योग्य वेळ येऊ द्या, त्यात आपण नक्की तसं जाता येईल. महेश सर, मला उत्तरांची सुरुवातच करता येत नाही, खूप वेळ लागतो सुरू करायला. महेश, जसं आत्ता म्हटलं तसं आपण, आणि पाठीमागे तुम्ही जर ऐकलं असेल तर मुद्दा असा आहे बघा की जेव्हा आपण उत्तरं त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही उत्तरं, त्यांची सुरुवात, याच्यामध्ये आपला फार वेळ जातो आणि हे निश्चित आहे, पण हा त्याचा उपाय काय आहे? तर क्रमांक एक, आपण जसं म्हणतात तसं की प्रश्नामध्ये जो सेंट्रल वर्ड आहे किंवा सेंट्रल थीम काय आहे प्रश्नाची हे पाहणं, किंवा त्याचा की वर्ड कोणता आहे तो पाहणं आणि त्याला एक्सप्लेन करणं, हे जर आपल्याला करता आलं उत्तराच्या सुरुवातीला तर याच्यापेक्षा दुसरी चांगली बाब असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एक प्रश्न विचारला होता, या इतिहासाचा प्रश्न घेतला तर आपण असं म्हटलं होतं की प्लासीची जी लढाई आहे त्या प्लासीच्या लढाईतने भारतीय इतिहासाला पुढे एक वेगळी दिशा दिली, निर्णायक दिशा दिली, तर याच्यामध्ये कीवर्ड जो आहे तो प्लासीची लढाई आहे. ठीक आहे, आता प्लासीच्या लढाईची व्याख्या तर आपण नाही करू शकत, हां, पण तो एक लँडमार्क इव्हेंट होता. कसा बघ, तर प्लासीच्या युद्धापासूनच भारतीय इतिहासामध्ये आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. आता हे वाक्य जर तू सुरुवातीला टाकलंस तर डेफिनेटली काय होईल, आपल्याला ते सुरुवात करता येईल. सो त्याचं महत्व किंवा ती काय आहे किंवा त्याची व्याख्या काय आहे, यापैकी कुठलाही एक घटक घेऊन उत्तराची सुरुवात कर. त्यामुळे त्याच्यात फार असं नको अडकू किंवा त्याच्यामध्ये अडकून जाऊ नकोस फार. तेव्हा एक व्याख्या, दोन अर्थ, तीन त्याचं महत्व, यापैकी कुठलाही एक पॉइंट घे आणि त्याच्यानुसार उत्तर लिहायला सुरुवात कर.
पुढे आहे, हां प्रतीक्षा, एंड ऑफ आन्सर कसा करायचा. येस, तर जनरली प्रतीक्षा जर तू मॉडेल आन्सर बघितले ना, तर तुला मी त्यातून एक मुद्दा समजत असेल की जनरली बघ हिस्ट्रीचे जे आन्सर्स असतात ते आपण एंड करतो एखाद्या कोटेशनने. म्हणजे ग्रोवर अँड बेल्लेकर यांच्या पुस्तकामध्ये तुला अशा प्रत्येक चॅप्टर बाबत काही कोटेशन सापडतील, आणि त्यातलं एखादं कोटेशन हे लक्षात ठेवून आपण जर त्याने उत्तराची शेवट केलं ना, तर ते खूप परिणामकारक होतं. कारण मार्क्स जे मिळतात, गुण जे तो देतो ना एक्झामिनर, तो उत्तराच्या सुरुवातीला देत नाही, तो उत्तराच्या शेवटी देतो. आणि मग शेवटी जर आपण त्या पद्धतीने एखादं कोटेशन टाकलं कुठे हिस्ट्रीमध्ये, तर डेफिनेटली काय होतं आपल्याला, तो त्याचा फायदा होतो. पॉलिटीमध्ये मात्र एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निकालाने जर तुला त्याचं एंड करता आलं तर ते खूप छान होईल. पॉलिटीमध्ये सुद्धा नाना पालखीवाला आहेत किंवा सुनील सराफजी आहेत, अशा नामवंत घटनातज्ञांचं एखादं मत त्या ठिकाणी तू दिलंस तर त्याने सुद्धा एंड खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. त्याचबरोबर पॉलिटीमध्ये आपण एंड करत असताना जे काही प्रश्न विचारलेला आहे, जर तो डिबेटेड असेल, डिबेट असेल त्यामध्ये, तर आपण एक बॅलन्स त्या ठिकाणी जर साधण्याचा प्रयत्न केला एंड मध्ये, तर दॅट विल बी अ सुपर फाईन. हे झालं हिस्ट्री पॉलिटीमध्ये. ज्योग्राफीमध्ये काय आहे, तर जनरली ज्योग्राफीमध्ये मध्ये सध्या आपण काय करतो, ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, यासारख्या घटकांनी सुरुवात केली. आता याचा एंड करायचा म्हटला तर तो कसा करणार आपण, तर त्याच्यामध्ये एंडला काय करू शकतो, त्याचा पाठीमागे एक प्रश्न विचारला होता आपण, डेव्हिस डेव्हिस यांचा अपक्षरण चक्राचा सिद्धांत सांगा. तर मग प्रत्येकाने सांगितलं खरं, पण एंड करत असताना जर मी समज डेव्हिस यांच्या सिद्धांताचं उदाहरण भारतातलं एखादं दिलं तर, नाही का, की हिमालय आहे, हिमालयातून निर्माण होणाऱ्या नद्या आहेत, त्या नद्यांचं मग काय ते प्रौढ अवस्था आहे, युवा अवस्था आहे, त्यांची वृद्धावस्था आहे, याच्या संदर्भात जर मी भारतातलं एखादं उदाहरण दिलं तर त्याच्या आधारे मी हे सांगू शकतो की डेव्हिस यांचा अपक्षरणाचा जो सिद्धांत आहे चक्राचा, तर तो कसा लागू आहे. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे हिमालय, ते हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी आणि त्याच्यानंतर ती ज्या महासागराला जाऊन मिळते, बंगालच्या उपसागराला, ती वृद्धावस्था, ह्या सर्वांचं परीक्षण केलं असता आपल्याला डेव्हिस यांचा अपक्षरण चक्र सिद्धांत किती योग्यरित्या लागू होतो हे सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे भारतातलं एखादं उदाहरण किंवा प्रत्यक्ष एखादं उदाहरण जर देता आलं तर ज्योग्राफीमध्ये आपल्याला त्याचा एंड करता येतो. हेच इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येईल. जसं एखादं इकॉनॉमिक सर्वे मधलं एखादं उदाहरण असेल, किंवा चालू घडामोडीमधलं एखादी आर्थिक बाब असेल, किंवा IMF वर्ल्ड बँक यांचं एखादं त्या ठिकाणी मत असेल, याने तू इकॉनॉमिकमध्ये आन्सर शेवट करू शकतेस. म्हणजे तुला अर्थ कळला का बघ. आन्सर्स एंड करण्याची पद्धत प्रत्येक विषयानुसार बदलत जाते. सगळीकडे एक तर आहेच आहे अशा प्रकारे वरील प्रमाणे, नाही का, हे तर लिहिलं की ते मग त्याला कळतं की अरे हा आता हे एंड करायला आलेलं आहे. पण समजून घे की हिस्ट्रीमध्ये कसं करू शकतो आपण, किंवा या दुसऱ्या बाजूला प्रत्येक विषयाची स्वतःची एक पद्धत आहे, तर त्याने तू ते एंड करू शकतेस. हा सर, उत्तर लिहिताना शिरोरेषा देणं गरजेचं आहे का, मोहम्मद याची आवश्यकता नाही, दिलास देऊ शकत असेल तर नक्की दे, पण त्याच्यामुळे काही आपल्याला अडचण येईल किंवा आपले गुण कमी होतील असं बिलकुल नाहीये. अक्षय सर, वाचलेलं तर असतं पण लिहिताना सर्व पॉइंट्स आठवत नाहीत, याचा अक्षय एकमेव कारण आहे रिव्हिजन नसणे आणि आपल्याकडे स्ट्रक्चर फॉर्म मध्ये नोट्स नसणे, आणि तिसरं थोडंसं पाठांतर नसणे. सो पाठांतर, नोट्स आणि त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो हाच की आपले रिव्हिजन नसणे, याच्यामुळे आपल्याकडे आपल्याला आठवत नाही. अन्यथा तू हे सगळं आठवू शकतोस, म्हणून आपण सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ते लिहा, बघून लिहा. हाय सर, तुम्हाला मॅसेज केला आहे टेलिग्रामवरती. ठीक आहे विकेश, मी बघून घेतो. येस, प्रतिभा, प्रतिभांचा प्रश्न आहे, रिटन आन्सर मध्ये शब्दांची मर्यादा किती, सरांनी एका क्वेश्चन किती वेळेत पूर्ण करायला हवा. प्रतिभा, आत्ता या घडीला या दोन्हीही गोष्टींना तुम्ही फारसं महत्व देऊ नका, कारण सुरुवातीला
आपल्याला लिहिणं महत्त्वाचं आहे, ना की एका विशिष्ट शब्द मर्यादेमध्ये. दुसरं, किती वेळेत हे सुद्धा गरजेचं नाहीये, तुम्ही ते लिहिणं महत्त्वाचं आहे. का बरं? कारण पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर तुम्ही शब्दांची मर्यादा त्या ठिकाणी पाळायला गेलात ना, की तुम्हाला ती उत्तरं अतिशय संक्षिप्त प्रभावी पद्धतीने मांडणं गरजेचं ठरेल. परंतु आत्ता ते तुम्हाला का जमणार नाही, कारण अजून आपलं वाचन, त्याच्यावरचं चिंतन, त्याच्यावरचं मनन, त्याच्यावरती विचार, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, त्या झालेल्या नाहीयेत. शब्द मर्यादेमध्ये आणि वेळेमध्ये उत्तर कधी लिहिता येतात, तर क्रमांक एक तो म्हणजे जेव्हा तुम्ही वारंवार त्याचे रिव्हिजन करता. क्रमांक दोन, त्याच्यावरती भरपूर उत्तरं लिहिता. क्रमांक तीन, त्या विशिष्ट विषयाच्या भाषेवर तुमची कमांड येते तेव्हा तुम्हाला विशिष्ट शब्द मर्यादेमध्ये आणि वेळेमध्ये उत्तर लिहिता येतात. त्यामुळे आत्ता त्याकडे लक्ष देऊ नका, आत्ता तुम्ही फक्त लिहा लिहा आणि लिहा. मोहम्मद सर, हॅव आन्सर्ड माय क्वेश्चन ऑफ शिरोरेषा बिकॉज माय कनेक्शन वॉज डिस्कनेक्टेड, सॉरी. अच्छा ठीक आहे मोहम्मद, की मी तुला हेच म्हणेन की म्हटलं की मागाशी शिरोरेषा देणं गरजेचं नाहीये. देऊ शकत असेल दे, चांगलीच गोष्ट आहे. नाही तर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, नाही दिलं तरी चालतं, फक्त अक्षर हे स्वाच्य आणि वाचनीय असावं एवढंच त्यात महत्वाचं असतं. सावित्री सर, माझं उत्तर बघून मलाच टेन्शन येतं, मग मला तुम्हाला पाठवण्याची भीती वाटते. सावित्री, असं म्हणूयात आपण याच्यामध्ये की उत्तर लिहिण्याचं काम तुमचं आहे आणि ते उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे हे ठरवण्याचं काम हे आमचं आहे. आपण ह्या दोन गोष्टी ठरवून घेऊ, ठीक आहे? त्यामुळे तुम्ही फक्त लिहा, आम्ही तपासतो. तुम्ही त्याच्यावर स्वतः स्वतःला कॉमेंट देऊ नका. मी आहे की मी नक्की तुम्हाला कॉमेंट देईन की याच्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असणं आवश्यक आहे, नसणं आवश्यक आहे. सो हेच सांगेन की आपल्या या बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये आपले सगळे सहप्रवासी हे असेच आहेत. कुणाचेही उत्तर हे अतिशय सुंदर, परमसुंदर किंवा असं काही नाहीये. प्रत्येक जण याच बसमध्ये आहे, प्रत्येकाची बस आत्ता सुटलेली आहे. त्यामुळे मी सांगेन की तुम्ही लिहा आणि पाठवा. टेन्शन तुम्ही नका घेऊ, टेन्शन आम्हाला घेऊ द्या. आफरीन सर, मी जे आन्सर लिहिले ते पाठवून देते बिकॉज सर मला माहित आहे आज चुकले पण उद्या सुधारेल. व्हेरी गुड, अँड दॅट्स अ स्पिरिट. आफरीन, व्हेरी गुड. सुरुवातीला स्टेट बोर्डला किती वेळ द्यायला हवा? सर विकेश, स्टेट बोर्डला किती वेळ द्यायला हवा याचं आयडियल असं आन्सर नाहीये, पण आपण असं म्हणू शकतो की ॲज अर्ली ॲज पॉसिबल. पण स्टेट बोर्ड वाचत असताना ते समजून घेत वाचणं, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करत घेत वाचणं हे अधिक महत्त्वाचं आहे, ना की पळवत पळवत त्या ठिकाणी संपवून टाकणं. त्यामुळे त्याचा एक सुवर्ण मध्य आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजेच काय की तुम्हाला ते वेगाने ही करता आलं पाहिजे. असं नाही की आपण 2-3 महिने त्याला लावले आणि असंही नाही की आपण पळवत पळवत एका आठवड्यात संपले पण काही कळलंच नाही काय वाचलं ते. तर सुवर्णमध्ये साधायला आपल्याला त्याला गरजेचं आहे. महेश, ॲज पर न्यू सिलॅबस मिनिमम किती आवर्स स्टडी करावा? महेश, नव्या सिलॅबस नुसार किमान तू 26 तास दिवसाला अभ्यास केला पाहिजे. 26 तास किमान झालाच पाहिजे अभ्यास. असतात का एवढे अभ्यासाला तास? अरे किती तास अभ्यास केला पाहिजे असं बिलकुल नाही. अभ्यास करणं महत्वाचं आहे महेश, नंबर एक. नंबर दोन, बरेच विद्यार्थी हे टेबल आणि चेअर वरती दिवस दिवस घालवतात म्हणून ते पासच होतात का? असं नाही. त्यामुळे किती तास अभ्यास करतो याच्यापेक्षा किती परिणामकारक अभ्यास करतो हे महत्वाचं आहे, क्रमांक एक. क्रमांक दोन, वेळेपेक्षा तू किती वेळ त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे याच्यापेक्षा तू टार्गेट ठरव की माझे किती टॉपिक झाले पाहिजे, 2 टॉपिक, 3 टॉपिक, 4 टॉपिक. हां, त्याचं ते टार्गेट ठेव आणि ते टार्गेट कव्हर करण्यासाठी मग प्रयत्न कर. मग जर टार्गेट तुझं समज एक 3 तासात पूर्ण झालं, बाकीचा वेळ शिल्लक आहे निवांत तिकडे तिकडे फिरून ये, जा, काही अडचण नाही. पण टार्गेट पूर्ण नाही झालं तर रात्रीची झोप त्या दिवशी कमी घे. म्हणजेच काय, टार्गेट ओरिएंटेड स्टडी असला पाहिजे ना की वेळेच्या संदर्भात.
सागर सर, क्वेश्चन वाचताना कधी कधी त्याची डिमांड काय आहे हे समजत नाही. हे कसं आहे बघ, हे याला सरावानेच आपल्याला ते करता येतं. फॉर एक्झाम्पल, की तू समज प्रश्न वाचलास, तू लिहिलास, त्याच्यावरती मग तुला कॉमेंट मिळते, फीडबॅक मिळतो की अरे या प्रश्नाची गरज ही होती, त्या प्रश्नाची गरज ती होती. तर हे जसं आत्ता आफरीन म्हणाली ना, तसंच आहे की आपल्याला याच्यामध्ये चुकून शिकूनच घ्यावं लागतं. चुका आणि शिका हाच त्याचा मंत्र आहे, आणि लिहिणं हाच त्याचा उपाय आहे. न्यूजपेपर कसा वाचायचा, आपण पुढच्या आगामी दिवसामध्ये याच्यावरती एक सेपरेट सेशन घेणार आहोत करंट अफेअर्सबद्दलचं, आणि त्याच्यामध्ये मग नक्की सांगेन. कारण आफरीन सध्या एवढंच सांगेन की तुम्ही वाचत राहा. तो कसा वाचायचा, कुठला वाचायचा, किती वेळ वाचायचा, त्यानंतर नोट्स काढायच्या का नाही, नोट्स काढल्या तर त्या कशा काढायच्या, आता न्यूजपेपरचं महत्त्व वाढलंय का, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत. नेक्स्ट वीकमध्ये आपण त्याचं आयोजन करतोय. मी नक्की त्याबद्दल सांगेन तुम्हाला, नक्की त्या ग्रुपवरती तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. आणि तुम्ही कम्युनिटी जॉईन करा, कम्युनिटीवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मिळतील. येस, सो कम्युनिटीवरती आपण एक सेपरेट करंट अफेअर्सचं सेक्शन सुरू करतोय, आणि ज्याच्या माध्यमातून आता आपण तुम्हाला करंट अफेअर्सबद्दल सुद्धा प्रश्न, त्यानंतर त्याच्याबद्दलच्या न्यूज, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आता सुरू होतील. सर, सब्जेक्टचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सिरीजनी टॉपिक्स कधी देणार आहात? अच्छा, सब्जेक्ट निहाय सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट सिरीज आणि टॉपिक्स कधी देणार आहात? मला काही प्रश्न कळला नाही की नक्की कुठलं. हा, त्याचं ते हे म्हणतोयस का, म्हणजे की व्हेरी इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट आणि लेस इम्पॉर्टंट असं ते डिव्हिजन आहेत ते म्हणत असेल तर. अच्छा, नाही आता आपण पॉलिटीचं करतोय. पॉलिटीचं उद्या बऱ्यापैकी आपलं कव्हर होईल, मग आपण ज्योग्राफी आणि मग आपण हिस्ट्री, अशा पद्धतीने आपण जाऊया. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पॉलिटीचं मिळून जाईल. हा, आन्सर आन्सर रायटिंग बद्दल बोला. आन्सर रायटिंग बद्दल अजून काही आहेत का शंका, प्रश्न लिहिताना? नाही आहेत. बरं, ठीक आहे, चालेल. मग आता आपल्याला याच्यामध्ये जे प्रश्न आहेत, तर लास्ट टाइम आपण जे काही प्रश्न त्या ठिकाणी घेतले होते, सो त्याच्याविषयी जर बोलायचं झालं तर जस्ट अतुल, सोशोलॉजी ऑप्शनसाठी भाषा मॅटर करते का? जीएस टाइप क्वेश्चन दिले तर चालतात का? अतुल, त्याचं उत्तर आहे नाही. जीएस सारखी उत्तरं होऊ नयेत, पण तेवढीच आपल्याला काळजी घ्यायची असते. क्रमांक एक. क्रमांक दोन, सोशोलॉजी ऑप्शनलची भाषा मात्र अवगत करायला फार वेळ लागतो का? तर बिलकुल नाही. त्यामुळे साधं सोपं मी सरळ सांगितलंय बघ, की 11वी किंवा 12वीचं स्टेट बोर्ड वाच, तुला त्याच्यामधून अगदी सहजपणे कळेल की भाषा किती सोपी आहे. जनरली प्रत्येक विषयाची आपली एक भाषा असते. सोशोलॉजीच नाही, पॉलिटिकल सायन्स असेल, अँथ्रोपोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, प्रत्येकाची एक आपली भाषा असते. ती भाषा त्या ठिकाणी वापरावीच लागते. पण ती भाषा अवगत करण्यासाठी मात्र प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या प्रकारे काय होतो, वेळ लागतो. तसा समाजशास्त्रामध्ये तो मात्र तेवढा वेळ लागत नाही, हे मात्र निश्चित आहे. ओके, सो आता याच्यामध्ये बघा, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, तर आपण काय केलं की एक एक टॉपिक घेऊन किंवा एक एक चॅप्टर घेऊन आपण त्याच्यावरतीच तुमचे प्रश्न त्या ठिकाणी देतो, जेणेकरून काय होईल की तुमचा तो टॉपिक त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. बाकीचे तुम्ही टॉपिक करत राहिलंच पाहिजे, पण लिहित असताना मात्र तुम्हाला त्या त्या टॉपिक वरती उत्तर आली पाहिजे. पहिला प्रश्न होता, भारतात फ्रेंच सत्ता स्थापन करण्यात डुप्लेक्सच्या भूमिकेचं मूल्यमापन करा. आता याच्यामध्ये डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे, की ते म्हणजे मूल्यमापन करा, ना की त्याची भूमिका सांगा. म्हणजेच काय, की त्याने जे काही रोल प्ले केला, डुप्लेक्सने जे काही काम केलं भारतामध्ये फ्रेंच जी पॉवर आहे ते इस्टॅब्लिश करण्यासाठी जे काही काम केलं, तर त्यात तो किती यशस्वी झाला किंवा तो त्याच्यामध्ये यशस्वी का नाही झाला. सो हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन करायचं आहे. मूल्यमापन फुटपट्टीप्रमाणे आपण त्याचं काय करतो, मोजतो की त्याला किती यश मिळालं, किती अपयश आहे. सो हे आपल्याला त्यामध्ये करायचं होतं. प्लासीची लढाई भारताच्या नशिबी दूरगामी परिणाम घेऊन आली. प्लासीच्या लढाईचे महत्त्व हे वरील संदर्भासह स्पष्ट करा. उपयोजनात्मकच तो प्रश्न आहे प्रतिभा. येस, व्हेरी गुड. आता प्लासीची लढाई भारताच्या नशिबी
दूरगामी परिणाम घेऊन आली, म्हणजेच काय की फार दूरगामी असा परिणाम घडला भारताच्या एकूण सामाजिक आर्थिक ऐतिहासिक जीवनावरती. तर तो कसा घडला, नक्की कसा परिणाम होता की जो फार महत्वाचा होता, तो आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचा आहे. मग जसं फॉर एक्झाम्पल भारत पुढे पारतंत्र्यामध्ये गेला, भारताचा आधुनिक कालखंड त्या ठिकाणी सुरू झाला, पण हा आधुनिक कालखंड वसाहतवादी आणि पारतंत्र्याचा होता. त्याचबरोबर इथे मुघलांची सत्ता लयाला गेली, त्याचबरोबर आधुनिक शस्त्र शिस्त प्रशिक्षण यांचं लष्करामधलं महत्व वाढलं, ह्या सगळ्या बाबी आपल्या त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि हे आपल्याला ह्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. जे मॉडेल आन्सर मध्ये मी तुम्हाला देईनच त्या ठिकाणी, तुम्ही तिथे बघायला, पण एक गरज काय प्रश्नाची हे आपण त्या ठिकाणी डिस्कस करतो. बक्सरच्या लढाईने प्लासीच्या लढाईच्या निर्णयांची पुष्टी केली. आता इथे काय आपल्याला अपेक्षा बघा की आपण जे वरती लिहिलंय की प्लासीचा हा परिणाम आहे, पण तो परिणाम खऱ्या अर्थाने जर प्रत्यक्षात आला किंवा त्याला एक सपोर्ट जो झाला, सपोर्ट जो मिळाला, कन्फर्म जे झालं ते की आता हा बरोबर आहे हे असं होणारच, तर ते मात्र बक्सरच्या लढाईने झालं हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचंय. मग फॉर एक्झाम्पल काय करायचं, प्लासीच्या लढाईचा परिणाम घेतला आपण, कोणता, की मुघलांची सत्ता जी आहे ते लयास जाण्यास सुरुवात झाली. तर बक्सरच्या लढाई ते झालीच, म्हणजे प्रत्यक्ष तसं घडलंच. जसं की तुम्ही बघितलं असेल की शिवाजी उद्धवला असेल किंवा अवधचा जो नवाब आहे तो, आणि मग त्या दोघांचा पराभव झाल्या कारणाने मुघल दिल्ली शासक जे आहे तर त्यांचा सल्लागार म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली. सो एक प्रकारे काय, इथे खऱ्या अर्थाने सत्ता लयाला जवळपास गेलीच, कारण आता सल्ला जो आहे तो ब्रिटिश कंपनी त्या ठिकाणी देते. मग हे काय करतोय, आपण कन्फर्म करतोय की हा प्लासीचा हा परिणाम होता, याला बक्सरमध्ये हे असं घडलं, आणि त्यावरून आपल्याला दिसतं की बक्सरने ते कन्फर्म केलं की होय असं घडणारच आहे. सेकंड काय की आधुनिक कालखंडाची सुरुवात, तर डेफिनेटली बक्सरच्या युद्धामुळे जे काही बंगालच्या नवाबांची जी वंशावळ आहे ती नष्ट झाली आणि कंपनीची सत्ता त्या ठिकाणी सुरू झाली, हा आधुनिक कालखंडाची सुरुवात होती. मग हे बक्सरच्या लढाईने घडलं असं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं की कोणता परिणाम प्लासीमुळे घडला, त्याला कन्फर्म कसं केलं बक्सरच्या लढाईने की अरे हा हे बरोबर आहे. आता हे झालं हिस्ट्रीमध्ये. त्यानंतर आपण पॉलिटीमध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क आणि डीपीएसपी म्हणजेच मार्गदर्शक तत्व यांच्यावरतीच आपण बेसिकली प्रश्न विचारलेले आहेत. आता पहिला जो होता तो मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये फरक सांगा. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं सरळ घेतलं ते लक्ष्मीकांत आणि त्या पद्धतीने ते सगळी उत्तरं लिहिलेली आहेत. पण मी थोडस याच्यामध्ये काय सांगेन की मग याला आपण कसं लिहू शकतो बघा. तर याचा जर विचार केला तर यामध्ये पहिल्यांदा काय करा, एक पॅरा लिहा. मगाशी कोणतरी प्रश्न विचारला होता की सर हे जे आहे प्रस्तावना ती कशी करू, तर आपण प्रस्तावना बघ कशी केली. भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग असलेल्या आणि भारत सरकार म्हणजे भारतीय राज्य, भारत राज्य व भारतीय नागरिक यांच्या सर्वांगीण विकास व कार्यपद्धतीकरिता मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचे समान महत्व आहे, परंतु असे असले तरी दोघांदरम्यान पुढील भेद करता येतो. म्हणजे आपण हे सांगितलं की हे दोन्ही घटक राज्यघटनेसाठी अविभाज्य आहेत. भारत सरकार आणि भारतीय नागरिक यांच्याकरिता हा अतिशय महत्वाचा घटक आहे, परंतु तरी सुद्धा त्या दोघांमध्ये काही फरक त्या ठिकाणी आहे. आणि मग आपण काय केलं बघ, जनरली तुम्ही सर्वांनी काय केलंय, दोन फरक लिहिले, एका बाजूला मूलभूत हक्क लिहिलं, एका बाजूला मार्गदर्शक तत्व लिहिलं. पण जो फरक तुम्ही सांगणार आहात ना, जर तो त्याच्या अगोदर एक घटक त्याला हेडिंग दिलं तर ते काय होईल, आपलं थोडस वेगळेपण येईल. म्हणजे काय, मूलभूत हक्काची व्याख्या सांगायची आहे, मूलभूत मार्गदर्शक तत्वाची व्याख्या सांगायची आहे, पण त्याच्या अगोदर आपण त्याला काय जर हेडिंग देऊ व्याख्या, मग पुढे लिहा व्याख्या. न्याय प्रविष्टता, मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत का, म्हणजे त्याच्या विरोधात आपण जर त्याचा अंमल नाही झाला तर आपण मग कोर्टात जाऊ शकतो का, तर हो जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्वाबाबत असं नाहीये, पण त्याला हेडिंग दिलं म्हणजे काय होतं, उत्तर तपासणारा जो व्यक्ती आहे ना त्याला ते समजतं की अरे हा हे घटक आहेत, म्हणजे पुढे जो भेद लिहिलाय ना त्याने तो याच्याबद्दल लिहिलाय, मग त्याला सोपं झालं ना. त्याला सोपं झालं की तो मग काय करतो, मार्क्स त्या ठिकाणी देऊन जातो. अरे छान आहे, हे विद्यार्थी छान लिहितो, सिम्पल आहे, सिम्प्लिसिटी आहे, आणि त्यानुसार याचं सगळं व्यवस्थित आहे. सो हे आपल्याला त्या ठिकाणी करता आलं तर ते अधिक बेटर आहे.
आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं करता येईल याचाही आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग हे बऱ्याच जणांनी लिहिलं की हा हे असं असं आहे, पण आपण याचा शेवट कसा करतो बघा. जसं की मी काय केलं, शेवटी एक त्या ठिकाणी खटला, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं मत मांडलं की 2007 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे आय आर कोहेलो खटल्यामध्ये स्पष्ट केलं की मूलभूत हक्क म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे सामाजिक हित यांच्या दरम्यान जरी विरोधाभास दिसत असला तरी त्यांच्या दरम्यान सुवर्ण मध्य साध्य करण्याची जबाबदारी ही शासनावर आहे. कारण अल्टिमेटली लक्षात घ्या की आपण दोघांमधला फरक सांगतोय ना इथे. मग फरक स्पष्ट केला, मान्य फरक स्पष्ट झाला, पण फरक स्पष्ट केला त्यामुळे भेद दिसून येतोय. पण हा जो भेद आहे तो दूर करण्याचं काम, तो फरक दूर करण्याचं काम आणि समन्वय साधण्याचं काम हे कोणाचं आहे, तर ते शासनाचं आहे. असं कोण सांगितलं, माननीय सर्वोच्च न्यायालय. मग आपण काय केलं, एक चांगला फर्म स्टँड घेतला की हे गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तरं लिहू शकतो. मग पुढे आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व एकमेकांचे समन्वय पण साधतात, तेही आहेच आहे. जरी फरक असला तरी दोघांमध्ये समन्वय पण आहे. हे कोण सांगितलं, हे राज्यघटनेने सांगितलंय का, तर त्यांनी नाही सांगितलं. मग हे कोण सांगितलं, तर दोन ठिकाणी हे आपल्याला मिळू शकतं. एक म्हणजे जे राज्यघटना परिषदेमधले जे चर्चा आहेत बघा, तर त्याच्यामध्ये अनेक नामवंत व्यक्तींच्या त्यामध्ये कॉमेंट्स आहेत. मग त्यामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कॉमेंट एखादी घेऊ शकता. आणि त्याच्यापेक्षाही तेवढंच महत्वाचं ते म्हणजे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या दोन घटकांच्या दरम्यान नक्की काय समन्वय आहे हे वेळोवेळी अनेक महत्वाच्या खटल्यामधून पण सांगितलंय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बघितलं तर केशवानंद भारती केस घ्या, मिनर्वा मिल केस घ्या, ह्या प्रत्येक केसच्या आधारे तुम्ही काय करू शकता, तुमचं उत्तर लिहू शकता की या खटल्यामध्ये अशा अशा प्रकारे मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की हे दोघांमध्ये कसा समन्वय आहे. समजतंय? सो हे त्यात आपण लिहिणं गरजेचं आहे. आणि मग ते फ्लो मध्ये आपण ते लिहिता यायचं आणि शेवटी त्याचा एक फर्म असा बॅलन्स असा कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहून उत्तराचा शेवट करायचे. तिसरं आहे कायदा पुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा आणि त्यांचं महत्व सांगा. आता यामध्ये पहिला पार्ट तर हा फार बेसिक आहे, जो तुम्ही सर्वांनी लिहिलाच आहे की नक्की या काय कॉन्सेप्ट आहेत काय नाहीये. महत्व सांगत असताना फक्त मला इथे अपेक्षा काय आहे की जर तुम्हाला काही चालू घडामोडीमधल्या काही बाबी, उदाहरणं, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही खटले निवाडे जर त्या ठिकाणी नमूद करता आले तर ते नक्की करा. त्याच्यामुळे काय होईल, तर ते महत्व हे अधिक उठून दिसेल आणि तुमच्या उत्तरांना अधिक वेट, भार त्या ठिकाणी मिळेल आणि त्यानुसार चांगले गुण तुम्हाला मिळतील. बाकी तो प्रश्न फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ज्योग्राफी. आता ज्योग्राफीमध्ये आपण यावेळेस ज्वालामुखीवरती हायलाईट केलं होतं की ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कारणांची चर्चा करा, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपाच्या आधारे ज्वालामुखीच्या वर्गीकरणांची चर्चा करा. म्हणजे त्याची कारणं विचारली, त्याचं वर्गीकरण विचारलंय आणि त्याचं जागतिक उदाहरण वितरण पण त्या ठिकाणी विचारलेलं आहे. सो हे ज्योग्राफीमधले अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये फार विचार करण्याची गरज आपल्याला नाहीये. फक्त इथे मार्क्स कुणाला मिळतील, जो अधिकाधिक चांगल्या आकृत्या त्या ठिकाणी लिहिल त्याला, जो अधिकाधिक सुबक स्वरूपामध्ये आकृत्या डिझाईन करेल त्याला. कारण ज्योग्राफीमध्ये आयोगाची ही अपेक्षा नक्की असते की तुमच्या आकृत्या असल्या पाहिजेत, पण त्या आकृत्या कशाही वेड्यावाकड्या आपल्या काढल्या, ज्वालामुखीचा लहावरच जसा जिकडे उतार तिकडे वाहत जातो, तशा आपल्या आकृत्या पण जर वाहत गेल्या इकडे तिकडे तर त्याला मार्क्स मिळत नाहीत. आकृत्या हे चौकोनामध्ये असाव्यात, सुबक असाव्यात, नाही का? सो ह्या प्रकारे गेला तर डेफिनेटली त्यात चांगले गुण मिळतात. बाकी ह्या प्रश्नांची उत्तरं तर अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड होते की जे तुम्ही बऱ्याच जणांनी खूप चांगले लिहिलेले आहेत. सो एकूण यामध्ये या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या आहेत. उद्या पेपर तुम्हाला पुढचा येईलच, पुन्हा यातले नवीन चॅप्टर्स आपण त्या ठिकाणी हे करूयात. पॉलिटीमध्ये मात्र अजूनही आपण मूलभूत हक्कावरतीच आपण जास्तीत जास्त फोकस करून त्याचे आणखी एक दोन आठवडे आपण प्रश्न लिहूयात. कारण मूलभूत हक्क टॉपिक सगळ्यात महत्वाचा आहे, सर्वाधिक प्रश्न तुम्हाला याच्यावरती असणार यात काही वाद नाहीये. ठीक आहे. सो ज्वालामुखीनंतर मात्र इथे आता आपण भूकंपाकडे जाऊयात. ज्योग्राफीमध्ये आपण भूकंपावरती प्रश्न विचारूयात आणि हिस्ट्रीमध्ये आता प्लासी आणि बक्सर झालेलंच आहे, आता आपण पुढच्या मराठा सत्ता आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न आपण विचारूयात. ठीक आहे.
यस. बाकी काही घडामोडी संदर्भात किंवा काही घोषणा संदर्भात, जसं की आपण म्हटलं तसं, येत्या गुरुवारी आपण एक महत्त्वाचं सेशन घेऊन येतोय, ज्याची तुम्हाला लवकरच सूचना मिळेल. क्रमांक एक. क्रमांक दोन, आपल्या कम्युनिटीवरती त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. आता आपण हळूहळू तिकडे शिफ्ट होतोय. तुम्ही ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर तुम्हाला अधिक चांगला त्याचा फायदा मिळेल. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे तुम्हाला तिथे अधिक सहजपणे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि वारंवार त्या ठिकाणी पुन्हा ते लॉग इन करत बसावं लागणार नाही. त्यामुळे आपण हार्डली 1 किंवा 2 आठवड्यामध्ये शिफ्ट होतोय कम्प्लिटली टेलिग्राम चॅनलकडून, आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर आपण आपला ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी मग शिथिल करणार आहोत, किंवा तिथे तुम्ही तुमचे जे काही चॅटिंग असेल ते करू शकता, बट आपण तिथल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या कम्युनिटीकडे आपण शिफ्ट करतोय 2 आठवड्यामध्ये. उद्याचा पेपर तुम्हाला मिळेल, तिथे उत्तर पण टाकू शकता, पण आता आपण हळूहळू तिकडे शिफ्ट होऊया आणि तिथे आपण बऱ्याचशा गोष्टी अपलोड करतोय. पॉलिटीच्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला उद्या होतील. पॉलिटीच्या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण उद्या तुम्हाला मिळून त्या ठिकाणी देऊयात. येस. अक्षयचं म्हणणं आहे की मी आत्ता जॉईन झालोय तर मी आत्ताचे आन्सर लिहू का ओल्ड क्वेश्चन लिहू. अक्षय, मी असं सांगेन की जर तुझा अभ्यास बघ कसा आहे आणि त्याच्यानुसार ठरव, पण मी हे सांगेन की आता जे पुढचे क्वेश्चन आहेत ना उद्यापासून येणारे, ते लिहिलास तर बेटर पडेल. तसे लिहित जा आणि मागचे जेव्हा जमेल म्हणजे तुझा अभ्यास सांभाळून ते लिहून सबमिट केला तरी चालेल, पण आता पुढचे कंटिन्यू कर व्यवस्थितरित्या असं. ठीक आहे, चला. सो भेटूयात. तुम्ही आलात, सिरियसली अभ्यास करताय तुम्ही, जे कोणी आहात एवढे 2 तासापासून या ठिकाणी आहात निश्चितपणे हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि जे आत्ता काही थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी लेफ्ट झाले ते सुद्धा विद्यार्थी, आपण या पद्धतीने गेलो ना तर डेफिनेटली जे तुम्ही आहात 50-60 जण, डेफिनेटली आपल्या सर्वांचा रिझल्ट येणार, म्हणजे येणार. ही कन्सिस्टन्सी ठेवा, ही हे सातत्य ठेवा आणि हाच याच सिरियसली तुम्ही अभ्यास करा. डेफिनेटली 2023 अटेम्प्ट हा तुमच्यासाठी शेवटचा अटेम्प्ट ठरेल आणि तुम्ही पोस्ट घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडाल निश्चितपणे. बघा, लक्षात घ्या, आपण चालत राहणं महत्वाचं आहे, ना की पळालो पळालो परत थांबवून बसलो, किंवा त्या ठिकाणी करतोय नाही करतोय इनकन्सिस्टन्सी आहे, हे असल्या गोष्टींना महत्व नसतं, त्याला यश मिळत नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे. भले मला जमत नाहीये पण मी प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करतोय ना तर मी निश्चितपणे आजच्या ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. माझं एक पाऊल असेल, पण ते एक पाऊल का असे ना, मी पुढे गेलोय ना, हे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रयत्न करत राहा, प्रयत्न करा, लिहित राहा, निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये असाल. कारण आपलं यश जे आहे मित्रांनो ते कणाकणानेच मिळणार आहे. डेली बेसिसवरती आपण थोडं थोडं का असेना काम करूयात, काम करत राहा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. तुमचं यश हे तुमच्याच हातात आहे आणि ते दिसतंय. तुम्ही सर्वजण, पर्टिक्युलरली काही पर्टिक्युलर मुलं आहेत की जे कंटिन्युअसली या सगळ्या सेशन अटेंड करतात म्हणून नव्हे तर अगदी शेवटपर्यंत त्यामध्ये सहभागी होतात, उत्तरं लिहितायत, त्याच्यावर मतं मांडतायत, इम्प्रूव्हमेंट करून घेतायत. आणि तीच सगळ्यात मोठी बाब आहे किंवा ते लक्षण आहे की येस, तुम्ही उद्याचे अधिकारी आहात, तुम्ही होणार, नक्की होणार. ही कन्सिस्टन्सी मात्र ठेवा. ठीक आहे, येस. याच ऊर्जेने पुन्हा एकदा भेटूयात. काही प्रश्न असतील मॅसेज टाका, त्या पत्तीने भेटत राहूयात, चालेल. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, भेटूया.